सुमन। एक लक्षण गाओ, भगवान गणाचा भूमि पुजराला। विखे पाटील साहेब अन्न इत आले, भगवान गणाचा भूमि पूजनाला त्यावेळेस 1960 ला कोण आलं होतं? तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्या भगवान गडाचं भूमिपूजन केलं। आणि त्यावेळेस संत भगवान बाबाच्या मनात प्रश्न आला की या गडाला नाव काय देऊ? त्यावेळेस यशवंतराव चव्हाण म्हणले, तुमच्या नावातच भगवान आहे तर गडाला सुद्धा भगवानच नाव दिलं पाहिजे। संघर्ष त्या गडाच्या भक्ताला संघर्ष, स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नशिबात संघर्ष, पंकजाताईच्या नशिबात संघर्ष, माझ्या नशिबात संघर्ष आणि तुमच्या सगळ्याच्या सुद्धा। मग अशा संघर्षाच्या काळात आपण सर्वांनी आज एकत्र आहोत ही अभूतपूर्व गर्दी संख्या। आता दसरा मेळाव्याची परंपरा फक्त काय बीड जिल्ह्यात नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा जगात प्रसिद्ध। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा दसरा आहे। आशीर्वाद। त्याच्यानंतर आता आम्ही ज्यांच्या मुख्यमंत्र्याच्या खाली मंत्रिमंडळात काम करतो, एकनाथरावजी शिंदे साहेबांचा मेळावा आहे। आणि बीड जिल्ह्यामध्ये संत भगवान बाबा नंतर स्वर्गीय मुंडे साहेबांनी चालू केल्या आणि पंकजाताईंनी ती परंपरा पुढे चालू ठेवलेला हा दसरा मेळावा आहे। लोकशाही आहे। मला काही जणांनी प्रश्न विचारले, मी म्हणलं आनंद आहे। कारण दसरा का असावा? हा हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा सण आहे मान्यकरता। आणि दसरा ज्याला माहिती आहे त्याला प्रभू रामचंद्र सुद्धा माहीत असायला पाहिजे। प्रभू रामचंद्राशिवाय या दसऱ्याचं महत्व आहे का? त्यामुळे आपण पुढचं मी काय बोलणार तुम्ही समजून घेणार। संपला विषय। एवढे समजदार तर तुम्ही असाल माईशान, काय सांगायचं तुमचं? म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगतो, या विचाराच्या दसरा मेळाव्यात अनेक वेळा संकटाच्या काळात स्वर्गीय मुंडे साहेबांपासून पंकजाताईपर्यंत आणि आज 12 वर्षाच्या तपानंतर या दसरा मेळाव्याला माझ्या बहिणीच्या पाठीमाग, या मेळाव्याच्या आणि या परंपरेच्या पाठीमाग उभं राहण्यासाठी मी आलो। ताई तुम्ही अनेक संघर्षातून हा मेळावा केला, मी आभारी आणि अभिनंदन तुमचं याच्यासाठी करतो की कुठल्याही संकटाला घाबरला नाहीत। सोबत भाऊ आहे कोण आहे हे कधी बघितलं नाही, पण समोरची ही मायबाप जनता सोबत आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत।